पुणे महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सर्व पक्षांनी एकत्र येत महापालिकेच्या 200 कोटी रुपयांचा भूखंड मूळ मालकाला परत देण्याचा निर्णय घेतलाय. भूखंडाच्या विषयावर सर्व पक्षांची एकी म्हणजे आपण सारे भाऊ मिळून मनपाचे भूखंड खाऊ असा प्रकार असल्याची टीका होतीये. विषय क्रमांक 74/951 पुणे मनपाच्या मुख्य सभेत हा विषय आला. मिनिटभर सर्व सभागृहात शांतता पसरली. दुसऱ्याच मिनिटाला ठराव मंजूरही झाला. अवघ्या मिनिटभरात मंजूर झालेल्या या ठरावामुळे महापालिकेला 200 कोटींचा फटका बसणार आहे. एकाही नगरसेवकाने किंवा पक्षाने या ठरावाला विरोध केला नाही. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले हे सगळे चिडीचूप होते. तर ऐनवेळी काही अडचण नको म्हणून सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना पुढील विषय घेण्याची घाई झालेली. PMPML जकात नाक्यांच्या जागा द्याव्यात असा अनेक वर्ष चाललेल्या विषयावर सुद्धा काल 2 तास चर्चा झाली. तेव्हा सगळ्यांनी भरपूर चर्चा केली, परंतु एका जमीन मालकाला त्याची जमीन परत देण्यासंबंधीचा ठराव मात्र एक शब्दाची चर्चा न होता एका मिनिटात मान्य होतो हे निश्चितपणेच गूढ आहे. आणि नक्की याच्या मागे काय दडलंय हे पुढे येण्याची अत्यंत गरज आहे. नाही म्हणायला राष्ट्रवादीच्या योगेश ससाणेंनी ठरावाची माहिती मागितली. त्यावर काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी त्यांना जाऊन गप्प केलं. काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी स्थायी समितीत या प्रस्तावाला विरोध केला होता. तावा तावाने माध्यमांना प्रतिक्रियाही दिली होती. ठराव आला तेव्हा ते सभागृहात होते पण मुख गिळून गप्प बसले. प्रशासनाचा या ठरावाला विरोध असल्याचं महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 2 दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. पण पूर्वानुभवाप्रमाणे त्यांनीही रंग बदलला. हा प्रशासनाचा ठराव नाही नगरसेवकांचा आहे असं सांगत त्यांनी हात वर केले. आपण आतापर्यंत अनेक वेळा म्हणत आलो की पुण्यामध्ये विरोधी पक्ष हा नाहीच आहे. प्रत्येक वेळेस ज्यावेळेला मर्यादा खायची वेळ येते त्यावेळेस सगळे पक्ष एकत्र होतात. मग सत्ता कुणाची आहे किंवा कुणाचं बहुमत आहे हा भाग वेगळा. अशा वेळेला कुठल्याही विषयाचा गांभीर्य पाळलं जाणं एका मिनिटामध्ये तो ठराव होतो. एरवी एखादा विषय जर न्यायप्रविष्ट असेल तर त्याच्यावर चर्चासुद्धा करायला नकार देणारे नगरसेवक इथं न्यायालयाची मध्ये केस पेंडिंग असताना त्याच्यावर चर्चा करता तो ठराव मंजुरी करतात. या ठरावाच्या आधी बंद पडलेल्या जकात नाक्यांच्या जागा PMPML बस डेपोसाठी देण्याचा ठराव आला. त्यावर नगरसेवकांनी 2 तास चर्चा केली. PMPL जागा देताना एवढी जागरूकता दाखवणाऱ्या नगरसेवकांची पुढच्याच ठरावाच्या वेळी मात्र दातखिळी बसली होती. महापालिकेचं 200 कोटींचं नुकसान होत असतानाही एकानंही तोंडातून शब्द काढला नाही. हायकोर्टानं या भूखंडाच्या बाबतीत महापालिकेच्या बाजूने निर्णय दिले तरीही सर्व पक्षांनी मूळ मालकाच्या बाजूने ठराव केला. या मालकांतर्फे राज्य शासनाकडं MRTP Section 93 खाली अपील केलं गेलं होतं. अपिलामध्ये मिनिस्टरने ती ऑर्डर दिली होती की याच्यामध्ये TP स्कीम खाली या प्लॉटचं व्हेरिएशन करून मूळ मालकांना प्लॉट ताब्यात देण्याच्या बाबतीत सदरचा निर्णय महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यास आव्हान दिलं होतं 594/2007. तोही निर्णय 14 जुलै महानगरपालिकेच्या बाजूने लागला होता. पालिकेचं नुकसान असं म्हणता येणार नाही. या संदर्भामध्ये आतापर्यंत 10-12 वर्ष कोर्टात केसेस चालू आहे. प्रशासन त्यावर हे करतंय आणि आत्ता 22 जानेवारीला लेटेस्ट ऑर्डर झालेली आहे. त्याच्या आधीन राहून राज्य सरकार त्याची समिती नेमून निर्णय करणार आहे. हा फक्त प्रस्ताव आम्ही फक्त राज्य सरकारकडे पाठवायसाठी संदर्भात आम्ही भूमिका घेतलेली. राज्य सरकार त्यावर योग्य ते निर्णय करतील. सिंहगड रस्त्यावरील हे भूखंड 55 वर्षांपासून महानगरपालिकेच्या मालकीचे आहे. त्यांचं बाजार मूल्य जवळपास 200 कोटींच्या घरात आहे. ते परत दिल्यानं महापालिकेचं तेवढंच नुकसान होणार आहे. तरीही सर्व पक्षांच्या एकीने काही क्षणात हा निर्णय झाला. ते पाहता लाल महाल, पर्वती, नेहरू स्टेडियम, शनिवारवाडा यांच्या मूळ मालकांनी महापालिकेतील या नवीन इस्टेट एजंटांशी संपर्क साधायला हवा अशी टीका सामान्य पुणेकरांकडून होतीये. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. याच संदर्भात आपण अधिक बोलूया. आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आहेत आपल्याबरोबर. नितीन, PMPL जागा देण्यासाठी 2 तास चर्चा होते मात्र 200 कोटींचा भूखंड मूळ मालकाला परत देण्याविषयीचा निर्णय पास होत असताना किंवा तो निर्णय घेतला जात असताना केवळ मिनिटभर चर्चा होते आणि तीही सर्व पक्षीयांच्या एकमतानं. ही एकी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे, काय सांगाल? Uh,
हेमाली ह्या जागेचे जे मूळ मालक आहेत राऊत म्हणून, अतिशय सामान्य नागरिक आहेत, त्यांचा छोटासा व्यवसाय आहे आणि त्यांच्यासाठी तसं आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी पुणे महापालिकेतले सर्व 162 नगरसेवक, सर्व 4-5 पक्ष एकत्र आल्याचं दिसतंय. सामान्य एका नागरिकासाठी खरंच ह्या पक्षांची ही एकी आहे का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. आपण जर या जागेचा आकार आणि जागेचं व्हॅल्युएशन किंवा बाजारमूल्य पाहिलं तर राऊत यांच्यासाठी हे सर्व पक्षाचे जवळपास 162 नगर एकत्र आलेत असं म्हणणं चुकीचं होईल. राऊत यांच्या मागे किंवा या सर्व प्रकरणामागे नक्कीच कुठली तरी शक्ती आहे, ती राजकीय आहे की व्यावसायिक आहे किंवा बांधकाम व्यावसायिक कोणी मोठा आहे असावं अशी एक शक्यता आहे. आणि त्यामुळं हे सर्व नगरसेवक एकत्र आले, कुठलाही विरोध न करता, तोंडातून ब्र न करता अवघ्या 1 मिनिटामध्ये हा ठराव मंजूर केलेला आहे. आता हा ठराव राज्य शासनाकडे गेलेला आहे, राज्य शासन त्यावरती काय निर्णय घेत आहे त्यानंतरच या जागेबाबतचा पुढचा निर्णय होईल. मात्र महापालिकेतला अनुभव पाहता असं दिसून येत आहे की राज्य शासनाच्या स्तरावर देखील हे अंतिम निर्णयाला आलेला असावं की महापालिकेकडनं ठराव आल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात यावी. महापालिकेकडं, महापालिका एकीकडे रिझर्वेशन टाकते, DP मध्ये रिझर्वेशन टाकते, जागा ताब्यात घेते. महापालिकेला हॉस्पिटल असेल, गार्डन असेल, शाळा असेल, यांच्यासाठी जागा हव्यात. असं असताना जी जागा 55 वर्षापासून महापालिकेच्या ताब्यात आहे ती देण्याचा 1 मिनिटात निर्णय होतो. त्यामुळं फक्त जागा मालकांचं हित किंवा त्यांच्यावर झालेला अन्याय एवढंच ह्यामागं कारण नाही आहे, तर कुठली तरी राजकीय शक्ती किंवा व्यावसायिक शक्ती याच्या मागे काम करते. आणि अशी शक्ती ज्यावेळेस काम करते त्यावेळेस सगळ्याच पक्षांचे, नगरसेवकांचे आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे देखील तोंड कशी बंद होतात हे यातनं दिसून आलेलं आहे. आणि हा भाजपचा पारदर्शक कारभार आहे का, हा देखील प्रश्न या निमित्तानं पुढे आलेला आहे. हे मालिक धन्यवाद नितीन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.